खरच मी तुझ्याशिवाय माझं आयुष्य इमॅजिनच नाही करू शकत. आता आपल्या आयुष्यात कुठचंच संकट नको यायला, आणि जर येणारच असेल ना तर त्यात मला तुझी साथ लाभू दे. आता संकटांचा विचारही मनात नाही आणायचा. आता आपल्या संसाराची खरी सुरुवात करायची. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला इतकं भरलेलं सासर मिळालं. अनय, आपल्या मुलांना सुद्धा हे सगळं मिळायला हवं. म्हणजे त्यांना सुद्धा या प्रेमाची, या संस्कारांची खरंच खूप गरज आहे. म्हणून त्यांना आपण इथेच ठेवायचं शिपुरापुरात. म्हणजे ते तुझ्यासारखेच होतील, अगदी गुणी. आणि समजा त्यांनी आपल्या बरोबर राहण्यासाठी नकार दिला तर? अरे, असा कसा नकार देतील? चांगली सरळ करीन मग मी त्यांना. आणि जर तरीही त्यांनी तुझं ऐकलं नाही तर? अरे, असं कसं ऐकणार नाही त्याने. म्हणा मी बदडीन त्यांना. तू बदडशील? एक सांगून ठेवतो, शिस्त लावायच्या नावाखाली माझ्या मुलांना मारलेलं मला चालणार नाही. अरे हे बघ, शिस्त लावण्याच्या बाबतीत तू प्लीज मध्ये पडू नकोस. मला माझ्या परीने हँडल करू दे. आणि उगाच लाड केलेला की मुलं बिघडतात, मी बघीन काय करायचं. जमणार नाही, मी हे अजिबात सहन करणार नाही. असं कसं म्हणतोस अनय? हे बघ, तू असा वागतोस ना, तू असाच वागत राहिलास तर तुझी मुलगा तुझ्यासारखी हट्टी होती. हू देत हट्टी? जो हट्टा करतील मी पुरवीन. अने अरे तू पण खरं, आता आपल्या आयुष्यात चिमुकल्या पावलांचे ठसे उमटायला हरकत नाही. तेल तापल्यावर फोडणीला पाव चमचा जिरं आणि पाव चमचा मोहरी टाकावी. जिरं कसं दिसत? हा, बडीशेप सारखं झालं. मिरची कापा. ओ माय गॉड, मी मिरची कापायलाच विसरले. माय गॉड, आता मिरची कापली तर काय? मी तर कंपनीला जायला लागला तर मला किचन मध्ये यायची काय गरज होती? मलाच हौसे ना राजगादी मिळवण्याची. कर आता काम रोमिला, बसून. रोमिला तू इथे? सॉरी, मला ना आज उठायला उशीरच झाला जरा. तू जर नसती आलीस तर आम्हाला तर नाश्ता मिळालाच नसता ना. प्लीज, आता मला किचनचं काम जमायला लागलंय थोडं थोडं. त्यात काय झालं? तू बनवलंस काय आणि मी बनवलं काय? एकच गोष्ट आहे ना, सगळी आपलीच तर माणसं आहेत. असं कसं ग? तू जर कुठलं काम करते तर आऊसाहेब हे नाही म्हणत की ते रोमिलाने केलंय. सगळं कौतुक फक्त तुलाच मिळतं. आणि आम्हाला काय मिळतं? टोंबणे आणि टॉनिक्स. आता प्लीज, इथून जाशील का तू? नाही तर सगळ्यांना वाटेल की नाश्ता आज तूच केलायस. मला काम करू दे, मला डिस्टर्ब होत आहे. जा म्हटलं ना. वा, वाड्यात कसं अगदी शांत वाटतंय. नाही, सगळ्या संकटातून मुक्त तर झाल्यासारखी वाटतेय बघा. खूप पाऊस पडून गेल्यानंतर आकाश कसं स्वच्छ होतं तसं वाटतंय अगदी. हो नीलांबरा, मेघदत्त कंपनीमध्ये लक्ष घालतायत हे फारच चांगलं करतायत की हो. आज सकाळी जाताना अनय राजे त्यांना काही गोष्टी समजावून सांगत होते आणि मेघदत्त ही अगदी मन लावून ऐकत होते. फार छान वाटलं जी आम्हाला. तशी अवनीनेही खूप मदत केली की हो अनय राजेंना. माफ करा साहेब, पण अनय एकटा हुशार आणि आम्ही बाकीच्यांना काही अक्कलच नाही असं तर नाही वाटत ना तुम्हाला? नाही म्हणजे मेघदत्त पण MBA झालाय, त्याला पण तर अक्कल आहेच की. अवनीने कंपनीत काय दिवे लावले ते महत्वाचं नाही, ती इथे कशासाठी आली होती ते इतक्यातच विसरलात तुम्ही? रोमिला, तोंड सांभाळून बोला. आम्ही काहीही विसरलेलो नाही. आणि दोन मोठी माणसं बोलत असताना लहानांनी मध्ये तोंड घालू नये हे विसरलात जी तुम्ही? आम्ही जे बोलतोय ते मेघदत्तच्या भल्यासाठीच बोलतोय.
रॉमिला अगं आऊसाहेब अनय आणि मेघदत्त भाऊजींमध्ये भेदभाव कशाला करतील? दोघंही त्यांचीच नातवंड आहेत ना, आणि यश कोणालाही मिळू दे, शेवटी ते सर्वोपतांचंच यश असणार आहे. मी काही बोलले तर मध्ये बोलते असं होतं, आणि दुसरं कोणी काय बोललं तर ते तिचा अधिकार मानला जातो. मला काही बोलायचंच नाहीये, अपमानानेच माझं पोट भरलंय. मी चहा करून येते. निलांबरा, तुम्ही जरा समजावा त्यांना. माफ करा आऊसाहेब, पण रॉमिलाचं काही चुकलंय असं मला नाही वाटत. नाही, मान्य आहे की अनयनं आपली कंपनी नावारूपाला आणली, पण मेघदत्ताकडे होणारं दुर्लक्ष रॉमिलाला खटकणारच. आणि आमच्या मेघदत्ताने आता कामाला सुरुवात केली आहे, तर त्याच्याबद्दल जरा चांगलं बोलायला काही हरकत नसावी, नाही का? काय चांगलं आणि काय वाईट यामधला फरकच जर कोणाला कळत नसेल तर आम्ही तरी काय करणार जी? औसेब जाऊ देत ना, खाताना उगाच वाद कशाला? तसंही वाद घालून काही उपयोग नाहीच आहे, कारण शेवटी आऊसाहेब तुम्हा दोघांचा कैवारच घेणार. आम्ही उगाच कोणाचा कैवार घेत नाहीये निलांबरा. आता हेच बघा ना, सकाळी लवकर उठून रेवानी नाश्ता बनवलाय. नाही आऊसाहेब. रेवा आम्हाला बोलू दे, कुठलंही काम न सांगता जबाबदारीने केलं तर त्याची किंमत वाढते. निलांबरा, हे तुमच्या सुनेलाही शिकवा जरा, नाहीतर हातून होईना काही आणि तोंड घेते घाई अशी अवस्था होईल त्यांची. अनय, मला आधी या सगळ्या फाईल्स नीट मुळापासून वाचायला हव्यात. या नवीन प्रोजेक्ट बद्दल मला काहीच माहिती नाही. अरे अरे दादा, कळेल सगळं हळूहळू. पण काही म्हणा, त्या अवनीनी सगळी कामं अगदी चोख केली आहेत. मी जरा आधी या सगळ्या फाईल्स नीट समजून घेतो, काय की माझ्या हातून काही चूक नको ना व्हायला. तर तुला वाटायचं की मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि याला माझ्याबरोबर ऑफिसमध्ये अपॉइंट केलं मी. काय दादा तू पण, अरे आपण दोघं एकत्र काम करतोय ह्याचाच आनंद मला जास्त आहे. आणि हे सगळं प्रोजेक्ट आता तुलाच हाताळायचं आहे. तू जे काय करशील ते या कंपनीला तोटा न होऊ देता अगदी व्यवस्थित करशील याची मला पूर्ण खात्री आहे. खरं सांगू अने, अरे मला या ऑफिसच्या कामांमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता. तुम्ही सगळ्यांनी मला इकडे आणून डांबलेत. किती कटकट असते रे ऑफिसचं काम म्हणजे. अरे कधी ना कधी तरी तुला हे सगळं शिकायलाच हवं होतं, आणि हे सगळं आपलं दोघांचं आहे, त्यामुळे हा पसारा वाढवण्यासाठी आपल्या दोघांनाही एकत्र मेहनत करायची गरज आहे. सर, यावर तुमची सही हवी होती, हे सगळं आजच कम्प्लीट करायचंय. हे बघा, आता या संदर्भात तुम्हाला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर या मोठ्या साहेबांशी बोला आणि त्यावर सही सुद्धा त्यांचीच घ्या. या संदर्भात आता तेच निर्णय घेते. हे काय बोलतेस तू अने? अरे अजून या सगळ्या प्रोजेक्टशी मला नीट माहिती सुद्धा नाहीये. तू उगाच माझ्यावर नव्या जबाबदाऱ्या टाकू नकोस बाबा. हे बघ दादा, जबाबदाऱ्या आणि अधिकार ह्याशिवाय कामाला मजाच येणार नाही. मला असं वाटतं की हळूहळू तू निर्णयही घ्यायला लाग. ह्या कामाची तुला जरी सवय नसली तरी आपल्या कंपनीसाठी काय चांगलं आणि काय वाईट आहे हे तू नक्कीच समजू शकतोस. या इकडे दादा, तू निर्धास्त हो आणि कर ह्यावर सही. हा, फक्त सही करायच्या आधी वाचून घे म्हणजे झालं, नाहीतर गोळ व्हायचा. मस्करी करतोस ना माझी. माझ्याही पेक्षा माझा तुझ्यावर जास्त विश्वास आहे. तू सही करायला सांगतोयस ना, मग झालं तर घ्या. थँक यू सर. एक सांगू अने, आता मला वाटू लागलंय ऑफिसच्या कामात लक्ष घालणं इतकंही बोरिंग काम नाहीये. हा, आणि आता आपण ज्या प्रोजेक्टवर काम करणार आहोत ते पण खूप इंटरेस्टिंग वाटू लागलंय मला. हा, पण आता या प्रोजेक्टमध्ये आपल्याला जितकी मॅन पॉवरची गरज आहे ना इतकाच पैसा आणि मोक्याची जमीन सुद्धा लागणार आहे. बरोबर आहे तुझं. जमिनीचं मला जरा कठीणच वाटतंय. काकासाहेबांनी जर मुंबईतली आपली जमीन विकली नसती तर हा प्रॉब्लेम आला नसता. एखाद वेळेस आपल्या ह्या प्रोजेक्टची सगळी सुरुवात आपण मुंबईत करू शकलो असतो आणि काही वर्षांनी सर्नोबतांचं नाव मुंबईच्या अग्रगण्य बिझनेस इंडस्ट्रीजच्या लिस्टमध्ये आलं असतं. जाऊ दे, तो जुना विषय आता नको.
आता मी जरा साइट वर जाऊन येतो. येतो. रोमिला, तुम्ही कधीतरी सकाळी लवकर उठून सगळ्यांसाठी नाश्ता करत जा. आम्हाला खूप ऐकून घ्यावं लागतं तुमच्या पायी. आई साहेब, काय म्हणताय तुम्ही? आता नाश्ता मीच केलाय. रोमिला, काही करता येत नसेल ना तर खोटं तरी बोलू नये निदान. रोमिला, हे काय चालवलंय तुम्ही? आधीच अपमानामुळे जो मनस्ताप झालाय तो काय कमी आहे का? पण आई साहेब, मी खरंच म्हणते, आता नाश्ता मी केलाय. रेवा उशिरा उठली होती म्हणून मी उठून केला तो. आता का गप्प बसलीस? मला शिव्या पडताय तर तुला आता बरं वाटतं ना सगळं ऐकून? अगं, मी मगासपासून हेच सांगायचा प्रयत्न करते पण कोणी माझं बोलणं ऐकूनच घेत नाहीये. कधी बोलणार होतीस? तुझा क्रेडिट तुला मिळून तुझा सत्कार झाल्यावर. आणि आओ साहेब, तुम्हीच म्हणताना नेहमी की खात्री करून मग मत मांडत जा. मग आज न बघता तुम्ही कसं काय मत मांडलं? आता जर रोमिला इथे हजर नसती तर नेहमीप्रमाणे फक्त रेवाच कौतुक झालं असत. आणि मेघदत्तालाही सांगायला हवं, आता कंपनीत कामाची चमक दाखवत, नाहीतर हे नवरा बायको कधीही आम्हाला गुंडाळून ठेवतील, सांगता नाही येणार. बस करा. कुठला विषय कुठे घेऊन निघालात जी तुम्ही? आज एक दिवस रोमिलाने काम केलं तर तसं आम्हाला सांगायचं की हो, विषय इतका वाढलाच नसता. चला खाऊन घ्या म्हणतो आम्ही. मला नाही खायचं, पोट भरलंय माझं. हॅलो. मांजरीच्या आवाजात कोण रडतंय रे? मी दत्त. माझ्यावर काय काय अन्याय होत आहेत आणि तुला तिथे मस्करी सुचते. रोमिला, काय झालंय ते नीट सांगशील का जरा? तू घरी ताबडतोब ये, मला तुझ्याशी अर्जंट बोलायचंय. सगळे मला इथे खूप खेळत आहे. त्या रेवाने तर माझं जगणं मुश्किल केलंय. हे बघ रोमिला, या सगळ्या घरातल्या गोष्टी आहेत ना, त्या आम्ही इकडे आल्यावर बोलत जाऊ नको ग. आधीच मी इकडच्या कामात गोंधळलेलो आहे. बरं, आता तू मला शांतपणे काम करू देणार आहेस की नाही? तुला या सगळ्या गोष्टी घरगुती वाटतात मेघदत्त, पण मला काय त्रास होतोय ते तुला काही कळत नाहीये. जेव्हा तुझ्यावर पाळी येईल ना तेव्हा तुला कळेल. तुम्हाला हव्या तितक्या जमिनी मिळतील साहेब, तेही अगदी स्वस्तात. माझ्याकडे आहेत काही जमिनी, पण तुमची काही खास रिक्वायरमेंट म्हणजे रस्त्याच्या जवळ वगैरे काही? अहो, असं काहीच नाही. आणि सरनोबतांना अशक्य असं काही आहे का? आम्ही तिकडे जमीन घेतलीये म्हटल्यावर तिकडे रस्ते आणि वीज हे आपोआपच चालत येतील. हे बरं आहे. म्हणजे काही जमिनी खरंच सोन्याचं तुकडा आहेत, म्हणजे त्यातली जर एखादी तुम्ही घेतली तर तिचं नशीबच फळफळेल बघा. एकदम ऐसपैस आणि एने केल्या असल्यामुळे पेपर सुद्धा सगळे रेडी आहेत. अहो, मग चांगलंच आहे की अगदी आम्हाला हवी तशीच. सरनोबतांच्या नव्या कंपनीचं काम आम्ही तिकडेच सुरू करणार आहोत. फक्त एकदा त्या जमिनी जरा नजरे खालून घालायला हव्यात, म्हणजे योग्य ती जमीन निवडता येईल. आत्ता येत आहे, लगेच दाखवतो. अहो चला की मग, उगाच चांगल्या कामाला उशीर नको. येत आहे ना? पण अनय राजे नाही येणार, त्यांनी बघितल्याशिवाय डिसिजन कोण घेणार? अहो कोण म्हणजे काय, मीच घेणार डिसिजन त्यांना न विचारल्याशिवाय. अहो आता मलाही अधिकार आहेतच ना. मी आणि अनय काय वेगळे आहोत का? कंपनीच्या फायद्यासाठीच चाललंय ना हे सगळं. तुमचं काम आहे जमीन दाखवायचं, ते तुम्ही करा. चला. देवा, आता काय करतेस? सगळ्यांची जेवण तर आटोपली, सतत काही ना काही करायलाच हवं का ग तुला? आराम कधी करणार तू? आई, मी रोमिलासाठी खीर बनवते. मगाशी जेवणातून उठून गेली ना चिडून. कधी कधी ना ती अगदी लहान मुलांसारखा वागते. मग असंच लहान मुलांसारखं समजूत काढावी लागते तिची. किती काळजी करतेस ना सगळ्यांची. सगळ्यांसाठी काही ना काही करत असतेस ना तू.
सगळे तुझ्यासाठी कधी काय करणार मग? आम्हाला सुद्धा तुझे लाड करू देत की? धाकटी आई साहेब, हिचे लाड करायला तुम्हाला संधी का हवी? दुसऱ्यांबरोबर गोड गोड बोलून ती असंच क्रेडिट घेत असते, पण या सगळ्या गोष्टींना मी फसणार नाहीये रेवा. तू कशी आहेस ते मला कळलेलं आहे. रॉमिला, अलीकडे तुझी जीभ खूपच चालायला लागलीये. तुला कोणी काय बोलत नाही म्हणून तू तोंडाला येईल ते बरळशील? मी बरोबर बोलते. तुम्ही प्लीज आमच्या मध्ये बोलू नका. हे माझं आणि रेवाचं भांडण आहे. तुम्ही का बोलताय मध्ये? रॉमिला, रेवा तू थांब जरा. काय ग रॉमिला, म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला? तू काही बोलशील आणि मी निमूटपणे ऐकून घ्यायचं? आई तुम्ही जा, मी समजावीन तिला. तू थांब जरा रेवा, हिच्याशी मलाच बोलायला हवं. तुझ्याच्याने समजणारी ही नाहीये. आई हे बघा, राहू दे आता. तुमचा अपमान झाला तर मला नाही चालणार. तुम्ही प्लीज जा, मी समजावीन. अगं पण रेवा. आई प्लीज, माझी शपथ आहे तुम्हाला. रेवा तू सगळ्यांचं निमूटपणे ऐकून घेते म्हणून कोणी काही सुनवायचं का तुला? आई मी म्हंटल ना, मी समजावीन तिला. तू काय बोलणार माहितीये मला? तू ना मला शपथ घातलीस म्हणून, नाहीतर हिला ना. रॉमिला, माणसाला राग येतो पण तो किती वेळ ताणायचा हे कळायला नको का? आणि सकाळी जे काही घडलं त्यासाठी अजून किती वेळा माफी मागायची तुझी? कशी आहेस ग तू रेवा? जर मी तिथे नसते तर कुणाला कळलंच नसतं की आजचा नाश्ता मी बनवलाय. सगळा क्रेडिट घेऊन गेली असतीस. आदर्श सून म्हणून मिरवतेस या वाड्यात. सवय आहे तुला आणि अनयला असली वाईट. असंच करून तर तुम्ही राजगादी बळकावली आहे. भलतंच काहीतरी बोलू नकोस. आऊसाहेबांनी जबरदस्ती केली म्हणून आम्ही राजगादीवर बसलो, नाही तर मला आणि अनयला त्यात काहीच इंटरेस्ट नव्हता. रेवा, आऊसाहेबांनी ती राजगादी तुला का दिली आहे ते मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. जेव्हा पण बघा तेव्हा आऊसाहेबच्या पुढे पुढे करत राहते. तुला काय वाटतं? मला काही कळत नाही. तमजेगिरी करण्याची एकही संधी सोडत नाहीस तू. जाऊ दे, मला आता काही बोलायचंच नाहीये तुझ्याशी. तू जरा शांत झाला ना की मगच बोलूया. आग तर केव्हापासून लागली आहे रेवा, आणि आता राजगादी मिळूनच ती विजेल. इतके दिवस वाड्यात मनमानी करत फिरत होतीस ना तू, आता माझी मनमानी तुला सहन करावीच लागणार. अरे काय करतेस तू? मी महत्वाचं काम करतोय ऑफिसचं. सगळी महत्वाची कामं ऑफिस मध्ये करायची, घरी घेऊन यायची नाही. घरच्यांकडे बघायला वेळ तरी आहे का तुझ्याकडे? तुला तर असं म्हणायचंय का की मी तुझ्याकडे लक्षच देत नाही म्हणून? माझ्याबद्दल नाही, घरच्यांबद्दल बोलतीये मी. सगळे खाली वाट बघतायत तुझी जेवणासाठी. एकत्र जेवतानाच काय तो वेळ मिळतो सगळ्यांना तुझ्याशी बोलायला? आता तू तितकाही वेळ देणार नाहीयेस का? खरंच रेवा, माझं तुझ्याबरोबर लग्न झाल्यापासून माझं आयुष्यच बदलून गेलंय. मी विचार सुद्धा केला नव्हता की मी कामात इतकं लक्ष देईन म्हणून. हे बरं आहे तुझं. एकीकडे म्हणतोस की माझ्यामुळे तुझं आयुष्य बदललंय आणि दुसरीकडे मला वेळच देत नाहीस. बघ ना, आता तरी माझ्याकडे बघायला वेळ आहे का तुझ्याकडे? अगं म्हणूनच तर मी हे काम पूर्ण करत होतो. म्हणजे आपल्याला रात्री वेळ मिळाला हवा ना. अनय, भलत्या वेळी भलतंच कसं बोलतोस रे तू? आणि फक्त मलाच नाही तर घरातल्या सगळ्यांनाच तुझ्याशी बोलायचं असतं, खास करून आऊसाहेबांना. त्यांना जाणून घ्यायचंय की तुझा आणि मेघदत्त भाऊजींचा दिवस कसा गेला ते. बर, मी हे सगळं आधी नीट बंद करतो आणि मग खाली येतो. हे मी वाट बघते. इतक्या रात्री कोणाचा फोन असेल? हॅलो, अनय राजे. संदीप बोलतोय, इस्टेट एजंट. इतक्या रात्रीचं काम काढलं? काम म्हणजे आज सकाळी जी जमीन फायनल केली त्याचं टोकन आणून देत आहे ना उद्या, म्हणजे त्यानुसार वकिलांना बोलवून घेता येईल. एक मिनिट, कुठची जमीन आणि मी कधी बघितली ती? तुम्ही नाही राजे, मेघदत्त राजेंनी फायनल केली आहे. 2 करोडचं डील आहे, 40 लाख टोकन आहे.